संबंधित क्षेत्र जेव्हा आपण क्रांती म्हणतो तर आपल्याला सर्वांना माहीत असलेली सर्वात महत्वपूर्ण ठरते हरित क्रांती जी भारताच्या संदर्भात गहू उत्पादन वाढवण्याकरिता तर महाराष्ट्राच्या संदर्भात ज्वारी आणि भारताच्या काही भागातनी तांदूळ उत्पादन वाढवण्याकरिता गृहित धरली जात असतं म्हणजेच हरित क्रांतीचा महत्वपूर्ण उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रातनी उत्पादन वाढवणे त्याचप्रमाणे दुधाचं उत्पादन वाढवण्याकरिता श्वेत आणि धवल क्रांती सुरू करण्यात आली होती कारण दुधाचा रंग पांढरा आहे म्हणून श्वेत क्रांती किंवा त्यालाच आपण धवल क्रांती म्हणतो त्याचप्रमाणे अंड्याचं उत्पादन वाढवण्याकरिता चंदेरी क्रांती सुरू करण्यात आली होती त्याचप्रमाणे मासे किंवा मत्स्य उत्पादन वाढवण्याकरिता भारतातनी जे आहे ती नील क्रांती सुरू करण्यात आली होती कारण तुम्हाला माहीत आहे की पाण्याचा रंग आपल्याला निळा दिसतो म्हणून क्रांती हे मत मत्स्य म्हणजे मासे यांचं उत्पादन वाढवण्यासंबंधी आहे त्याचप्रमाणे गुलाबी क्रांती ही कोळंबी संदर्भात आहे त्याचप्रमाणे मसाल्याचं उत्पादन वाढवण्याकरिता तपकिरी क्रांती तर तेलबिया यांचं उत्पादन वाढवण्याकरिता पीत क्रांती संदर्भित आहे त्याचप्रमाणे सोनेरी क्रांती जी आहे ती मध ज्याला हनी म्हणतो याचं उत्पादन वाढवण्याकरिता आहे म्हणजे सोनेरी क्रांती याचा डायरेक्टली संबंध म्हणजे प्रत्यक्ष संदर्भ जो कशाशी आहे ते मधुमक्षिका पालन याच्याशी आहे त्याचप्रमाणे करडा क्रांती जी आहे ती खत उत्पादन त्याचप्रमाणे लाल जी क्रांती आहे ती मांस आणि टमाटर यांच्या उत्पादनाशी संबंधित आहे ते अशा प्रकारच्या ज्या क्रांती आहे हे भारतातनी झालेल्या आहे त्याप्रमाणे काही क्रांती जे आहे ते खूप चांगल्याप्रमाणे यशस्वी ठरल्या